प्रत्येक आई ही आपल्या मुलासाठी आपल्या आहारातून पौष्टिक घटक मिळावे हा प्रयत्न करत असते. आणि ह्या प्रयत्नालाच एक पर्याय आहे, तो म्हणजे ह्या कडधान्यामधला मसूर. मसूरचे फायदे तुम्हाला माहीतच असतील. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन ए, के, सी, बी, त्याच प्रमाणात फोलेट, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे सर्व घटक मोठ्या प्रमाणात मिळतात. तर आपल्याला बनवायला काहीच हरकत नाही आणि याची चव देखील अप्रतिम आहे. तुम्ही जर एकदा बनवाल आणि एवढे जर आपल्या शरीराला घटक मिळत असतील तर ही भाजी मुलांना किंवा आपल्या घरच्या व्यक्तीला द्यायला काहीच हरकत नाही. चला तर मग आपण झटपट बनवूयात. भाजीसाठी वाटण करतो आहे, त्याच्यासाठी हे दोन कांदे चिरलेले आहेत, एक टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर, याचं आपण वाटण करूया. त्याच्यासाठी आपण पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूयात. थोडंसं तेल, जिरं टाकूयात. त्यानंतर हा कांदा, याला भाजून घेऊयात. हा कांदा जास्त ब्राऊन होऊ द्यायचा आहे आपल्याला. यामध्येच आलं आणि लसूण आणि टोमॅटो हे टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे वाटण भाजलेलं आहे. हे तयार झालेलं आहे, याला आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात. इथे मी कुकरमध्ये भाजी करत आहे कारण कुकरमध्ये अगदी चांगल्या प्रकारे भाजी शिजते. दोन पळी तेल टाकत आहे. आता हे वाटण वाटून घेऊयात. यामध्ये थोडीशी कोथिंबीर. हे वाटण तयार आहे. इथे आपण अख्ख्या मसूरची भाजी करतोय आणि या भाजीसाठी काही वेगळं साहित्य लागत नाही. आपल्या जे मसाल्या डब्यात साहित्य असतं तेच लागतं. अडचण काय वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन, तिथे नक्की जाऊन बघा. तेल टाकून घेतलेलं आहे आपण, त्यात जिरा आणि थोडंसं राई, कढीपत्ता. इथे आपण हा लाल मसाला आहे तो टाकतोय. तुमच्याकडे जो आहे तो टाका आणि त्या जोडीला गरम मसाला देखील टाका. हे जे वाटलेलं वाटण आहे ते लगेच आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. तिला मसाला टाकून नंतर वाटण टाकल्यावर आपल्या भाजीला चांगली तरी येते. आपला मसाला भाजलेला होता त्याच्यामुळे जास्त वेळ काय भाजायची गरज नाही. पाहू शकता यामध्ये अर्धा चमचा हळद, छोटा एक चमचा गरम मसाला घालून घेऊया. आणि हे आपले अख्खे मसूर आहेत, हे मी रात्री पाण्यात भिजत टाकले होते आणि सकाळी याची मी भाजी बनवते. खास करून मी डब्याला बनवते. याबरोबरच हा एक बटाटा आहे तो मी याच्यामध्ये टाकते, यामुळे आपली भाजी अगदी चांगली मिळून येते. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी. मी पाणी थोडंसंच टाकत आहे कारण ही भाजी मी डब्यासाठी बनवत आहे. कधीही तुम्ही कडधान्य बनवताना कुकरमध्ये बनवत जा, कारण कडधान्य ही पचायला जड असतं आणि ते कुकरमध्ये अगदी चांगल्या प्रकारे शिजलं जातं. म्हणून कधीही तुम्ही कडधान्य हे कुकरमध्ये शिजवा. गॅसवर एक शिट्टी आणि जर फास्ट गॅस असेल तर दोन शिट्ट्या होऊ द्या. आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी जर तुम्हाला घरी खायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकू शकता. मूग आणि मटकी हे तर कडधान्य आपण नेहमी खातच असतो, पण जरा वेगळ्या आणि सगळ्यात पौष्टिक अशा कडधान्याचा देखील तुम्ही समावेश करा. भाजी माझी अगदी पौष्टिक अशी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.